भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याकरता, त्यांना मानवंदना देण्याकरता सन्माननीय राज्यपाल, मी स्वतः आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी महापौर आम्ही या ठिकाणी आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानानं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला, एक शक्तिशाली देश निर्माण केला आणि आज जगामध्ये भारताच्या प्रगतीकडे अत्यंत कौतुकाच्या नजरेनं पाहिलं जातं, याच्या पाठीमागे जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. आणि म्हणून आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना अर्पित करताना आम्ही हाच संकल्प केलेला आहे की या संविधानाच्या अंतर्गत सामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि जे समतेचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारताच्या संविधानाला अपेक्षित आहे त्याप्रमाणेच समतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये तयार केलं जाईल. त्या प्रकारचे प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि आम्हाला निश्चित त्याच्यात यश मिळेल. या महाराष्ट्रातील दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी या सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक महत्त्वाचं शस्त्र हे भारताचं संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. त्या संविधानिक शस्त्राच्या माध्यमातून हा विकास आम्ही निश्चित घडवू आणि त्याकरताच ऊर्जा प्राप्त करून घेण्याकरता आणि बाबासाहेबांना मानवंदना करण्याकरता आम्ही या ठिकाणी आहोत. साहेब, इंदू मिल संदर्भातले टेंडर झाले आहेत आणि त्याचं काम हे या एक महिन्याच्या आत स्पॉटवर काम चालू होईल ही इंदू मिलची आजची स्थिती आहे.